नमस्कार, कसे आहात सर्वजण? चांगले आहात ना? आपल्या स्वादिष्ट चटकदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवीनच प्रकारची भाजी बनवून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे ढेस. तर चला तर बघूया ढेस्याची भाजी कशी बनवायची आहे ती. ताटामध्ये मी स्वच्छ धुतलेले ढेसे घेतलेले आहेत. याचे आता बारीक बारीक तुकडे केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे लहान मोठी अशी साईज आहे. जी मोठी साईज आहे ना, ते मधून चिरायचं आणि लहान साईज तशीच ठेवायची, म्हणजे हे ढेसे पटकन शिजतात. आता वाटीमध्ये लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून मी बारीक करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1.5 चमचा तेल ओतून घेते. इथे तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये 1/2 चमचा जिरे तसेच 1/2 चमचा मोहरी यामध्ये टाकून घेते. तसेच यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील टाकून घेते. कांदा इथे भाजलेला आहे. आता यामध्ये लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकते. आता हे मिश्रण चांगलं हलवून घेते. आता या मिश्रणामध्ये मी ढेसे टाकते. या ढेस्यांना पाहिले की असं वाटतं ना शेवग्याचे शेंगच आहे, पण हे ढेसे खूपच चवीला असतात. आता हे ढेसे चांगले परतवून घेते, म्हणजे खालचा जो मसाला आहे तो वरती यायला पाहिजे. आता यामध्ये 1/2 चमचा हळद टाकून घेते आणि हे मिश्रण मी परत हलवून घेते. आता यामध्ये 1/2 चमचा तिखट टाकून घेते. तिखट हे तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आता हे मिश्रण मी एकसारखं हलवून घेते. हे ढेसे आहेत ते शेतामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात. आता यामध्ये 1.5 वाटी पाणी ओतून घेते. आता यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून घेते. मीठ हे तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आता यावरती झाकण ठेवते. आता झाकण उघडून बघते, भाजीला थोडी उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी 1/2 वाटी शेंगदाण्याचे कूट टाकून घेते. हे मिश्रण चांगलं हलवून घेते. राजगिरा किंवा माठ्याची भाजी तर तुम्ही खाल्लीच असेल. हीच भाजी मोठी वजून झाल्यानंतर त्याचे कटिंग करून ढेस्यासारखी भाजी बनवली जाते. किंवा ढेस्याची वेगळी अशी देखील छोटे छोटे झाडं असतात, त्याचे कटिंग करून ढेसे बनवले जातात. आता भाजी शिजण्यासाठी मी झाकण ठेवलेलंच आहे. 4-5 मिनिटांनी ते उघडून बघते. मस्त इथे भाजी तयार झालेली आहे. आता ही थोडी भाजी हलवून घेते. इथे आपली भाजी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही भाजी शिजलेली आहे की नाही हे कसं समजवायचं, तर उलाटण्याच्या साह्याने असे दाबून बघायचं. भाजी शिजलेली आहे. आता कढई उतरवून घेते. आता भाजी प्लेटमध्ये काढून घेते. भाजी ते मस्तपैकी शिजलेली आहे आणि ही भाजी आपण शेवग्याची शेंग कशी खातो त्या पद्धतीने खायला घ्यायची आहे. काय मग तुम्हाला आवडली नाही ढेस्याची भाजी? तर मग एक लाईक झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आता भेटू आपण पुढच्या रेसिपीला. थँक्यू.